गुड मॉर्निंग स्टूडेंट विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला आपल्या दुसऱ्या धड्याला सुरुवात केलेली होती। धड्याचं नाव होतं माझा वाढदिवस। या पाठामध्ये एका मुलाचा वाढदिवस तो कसा साजरा करतोय या संदर्भामध्ये माहिती आपण पाहिलेली होती। बघा, पुन्हा एकदा मी आपल्याला त्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती देतोय कि आज या पाठामध्ये जो मुलगा आहे त्याचा वाढदिवस आहे। त्या दिवशी तो सकाळी खूप लवकर उठला, लवकर उठून त्याने आंघोळ केली, आई वडिलांनी आपल्या या मुलाच्या वाढदिवसासाठी त्याला सुंदर असा ड्रेस आणलेला होता, कपडे आणलेले होते, त्या मुलाने ते परिधान केले। आईने आपल्या या लाडक्या मुलासाठी गोड खीर बनवलेली आहे। स्वतःच्या हाताने आईने त्या मुलाला ती खीर आपल्या हाताने खाऊ घातली। विद्यार्थी आपल्या शाळेला निघाला, मुलगा शाळेमध्ये जायला निघाला, वर्गातील आपल्या सहकड्यांसाठी, आपल्या सोबत्यांसाठी, आपल्या मित्रांसाठी त्याने चॉकलेट्स आणले आहेत आणि वाढदिवसानिमित्त त्याने ते चॉकलेट्स त्या मुलांना वाटले। संध्याकाळी त्याने घरी एका छोट्या पार्टीचं नियोजन केलेलं होतं। त्या पार्टीमध्ये त्याने आपल्या मित्रांना इन्व्हाइट केलेलं होतं, आपल्या काही नातेवाईकांना, काही रिलेटिव्स जे होते त्यांना सुद्धा त्याने त्या ठिकाणी बोलवलेलं होतं। हे दोन पॅराग्राफ आपण मागच्या तासाला बघितलेली होती, त्याची माहिती मी आपल्याला थोडक्यात दिलेली होती। आता पुढील जे परिच्छेद आहे, पुढील जो लेसन आहे त्याला आपण सुरुवात करूया, धड्याला सुरुवात करूया। मी आपल्यासमोर लेसन वाचतोय, आपण नीट लक्षपूर्वक ऐकायचं आहे। मला सुंदर फुले व छान खेळणी मिळाली, आईने मला ओवाळले। बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्या एखाद्या मित्राचा वाढदिवस असतो तेव्हा आपण त्याला काही ना काही गिफ्ट देतो ना। मग त्या गिफ्टमध्ये फ्लावर्स असतात, फुले असतात, पेन असतो, पेन्सिल असते, बुके असतो, एखादी छोटी मोठी इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा आपण आपल्या मित्राला गिफ्ट म्हणून त्या ठिकाणी देत असतो। तसंच या लेसन मध्ये जो विद्यार्थी आहे, जो मुलगा आहे धड्यामधला, त्याला सुद्धा त्याच्या मित्रांनी सुंदर अशी फुले दिलेली आहे, छान अशी खेळणी सुद्धा त्याला मिळालेली आहे आणि आईनं आपल्या मुलाला ओवाळलेलं आहे। तुमच्या वाढदिवसाला सुद्धा तुमची आई ओवाळते ना तुम्हाला? हा, तसं या मुलाच्या वाढदिवसाला सुद्धा त्याच्या आईनं त्याला ओवाळलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सुंदर हा शब्द आलेला आहे, तर सुंदर या शब्दाचा अर्थ होतो छान, सुरेख। दुसरा शब्द आलेला आहे फुले, फुले म्हणजे पुष्प, ओके, फ्लावर इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात। आई म्हणजे माता, जननी, जन्मदाती, ओके। आणि मग पुढे काय झालं ते आपण बघूया। मी आई व बाबा यांना नमस्कार केला, मी आई व बाबा यांना नमस्कार केला, नंतर मी एक कापला व मेजवानी दिली। बघा पुढे काय केलं, तर या मुलाने आपले जे जन्मदाते माता पिता आहेत, आई वडील आहेत, त्यांना त्याने नमस्कार केला। नमस्कार करणे म्हणजे प्रणाम करणे, पाया पडलेला आहे। वडील म्हणजे वडील, बाबा म्हणजे वडील, वडिलांना त्याने नमस्कार त्या ठिकाणी बाबांना केला आहे। आणि त्यानंतर त्या आई वडील मुलगा यांनी एकत्रित येऊन केक कापलेला आहे, तो सेलिब्रेट करताना, ओके। आणि मग ह्या मुलाने सुद्धा तो केक कापलेला आहे आणि सर्व जमलेले जे काही नातेवाईक होते, जे मित्र होते, त्यांना मेजवाणी दिली। आता मेजवाणी म्हणजे काय, तर मेजवाणी म्हणजे जेवण, मस्त स्वीट गोड चांगलं भारी जेवण त्या ठिकाणी त्यांनी आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे। अशा रीतीने वाढदिवस खूप, अशा रीतीने वाढदिवसाला खूप मजा आली। बघा तिला इतकं सुंदर सुंदर त्यांनी केलेलं आहे नियोजन, मुलाला शाळेमध्ये चॉकलेट पण दिलेले आहे, मुलाला वाढदिवस म्हणून बर्थडे गिफ्ट म्हणून म्हटले आणि कपडे पण घेतलेले आहेत मुलाला। घरी सगळ्या त्यांनी या मुलाच्या मित्रांना, नातेवाईकांना पार्टी दिलेली आहे। या मुलाच्या मित्रांनी त्याला फुले, खेळणी, गिफ्ट दिलेली आहे। खूप सुंदर असा मोठा केक होता, तो केक सुद्धा त्यांनी तिथे कापलेला आहे।
सगळ्यांना बेजवाडी दिली, चांगले जेवण गोड जेवण त्यांना दिलेलं आहे आणि अशा रीतीने या मुलाचा हा वाढदिवस इतके सुंदर असा साजरा करण्यात आलेला आहे। मजा म्हणजे मौज, खूप आनंद, खूप मजा, खूप एन्जॉय या मुलाने या ठिकाणी केलेला आहे। अशा पद्धतीने मित्रांनो हा धडा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे। याचा जो काही होमवर्क आहे तो मी आपल्याला आपल्या ग्रुपवरती पाठवतो। मला आशा आहे की आपल्याला हा लेसन समजलेला असेल। अडचण असल्यास वैयक्तिक संपर्क करावा। आणि महत्त्वाची सूचना अशी की तुम्ही तुमचा जो होमवर्क आहे तो होमवर्क माझ्या पर्सनल ग्रुपवर टाका, पर्सनलवर टाकावा, आपल्या क्लासच्या ग्रुपवर पण टाकू नका। चेकिंग करताना खूप अडचणी येतात त्या ठिकाणी। तिथे मी माझ्या ग्रुपला जर माझ्या वयाला जर तुम्ही वैयक्तिकला जर टाकला तर काही अडचण नाही येते। हां, ओके, थँक्यू, हॅव अ नाइस डे।